खेल घेतल्या जातील। दोन दोन धावसंख्येने धावफलक वाढेल। षटक संपतात तीन, तीन षटकांचा खेळ संपलाय आणि दोन बाद 38 धावा धावफलकावरती प्रथमता फलंदाजी करताना आपण पाहतोय। दौंडच ड्रॅगन संघाच्या खात्यावरती लागलेले आपण पाहतोय। यानंतर ऐकू एक सुमधुर संगीत डीजे। अडतीस धावा आपण पाहतोय धावपालकावरती आहेत। आता षटक क्रमांक चार कोणाच्या हातामध्ये द्यायचं, कोणावरती विश्वास टाकायचं यासाठी मात्र चर्चा मैदानावरती रंगली गेली होती। परंतु तदनंतर निष्कर्ष देखील निघला आणि निमिष लोंढेला मात्र आमंत्रित केलंय, पाचार रन केलंय। परंतु निमिष आता काय प्रकारची कामगिरी करणार, षटक क्रमांक चार जे प्रगतीपथावरती आपण पाहतोय सुरू असलेलं पाहायला मिळत आहे। गोलंदाज सज्जय हा चेंडू बा पुन्हा एकदा अग्रवादी बॅट केला, त्या ठिकाणी क्षेत्रक्षक खूप दुर्वती राहतोय आणि चेंडू देखील जाईल सुसाट वेगात सीमारेषेला तोडत फोडत सनसनीत दणदणीत खणखणी चौकार ध्वदार हा मारला चौकार। ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार। आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, सरपंच। पुन्हा गोलंदाज हा चेंडू समोरच्या दिशेने मोठा फटका खेळलाय आणि सरळ जातोय सीमारेषेला, आग लावणारा खणखणीत मैदानाच्या आतमध्ये उसळला अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर गेला तोफेचा गोळा षटकार। सरपंच हिरोला पडतोय भारी, कुणाल कापरे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बरसतोय कुल कॅप्टन म्हणून निश्चित रूपाने पाहायला मिळतोय आणि कॅप्टनला साजेशी भूमिका मैदानाच्या आतमध्ये बजावताना देखील पाहायला मिळेल। तीन दिवस आपण पाहतोय क्रिकेटची स्पर्धा संपन्न होतीये, टोटल 39 सिक्सेस या मैदानावरती पडलेले देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। चार चेंडू कुणाल खेळलाय, 11 धावा निश्चित रूपाने बनवल्यात। पाठीमागच्या पीपीएलचा मात्र मॅन ऑफ द सिरीज म्हणून निश्चित रूपाने कुणाल कापरेकडे पाहिलं होतं, त्याच दर्जाची फलंदाजी आज देखील ह्या मैदानावरती केली जाते। पहिल्या चेंडूवरती चौकार खेळला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार खेळला आणि तिसरा चेंडू डॉट होताना पाहायला मिळालाय। काय फलंदाजी काय रंगरूप मात्र मैदानाच्या आतमध्ये उधळलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं। गोलंदाज सज्जा हा चेंडू समोरच्या दिशेने मोठा फटका खेळायचा होता, चेंडूने बरीचशी उंची गाठली आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल झालाय आणि कुणाल कापरेची खेळी संपुष्टात। धक्का क्रमांक तीन संधी साधनी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट। ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी।
पुन्हा एकदा गोलंदाज सज्जा प्रज्वाल, हा चेंडू समोरच्या दिशेने मोठा फटका खेळलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात असेल अगदी सीमारेषेच्या जवळपास, चेंडू अडवला जाईल तोपर्यंत 1+1 दोन धावा आताच्या येत आहेत, दोन धावसंख्येने धावफलक देखील वाढेल धावफलकावरती, 5 षटकांच्या सामन्यानंतर 59 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये झालेले आपण पाहतोय, आता अंतिम षटक शेवटचं षटक निर्णायक षटक हाणामारीचा षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. क्रिकेट खेळ आपण पाहतो क्रिकेटमध्ये मित्रांनो कोणच कोणाचं नसतं, आणि क्रिकेट खेळ म्हणलं की सख्खे भाऊ एकमेकांचे वैरी होताना देखील आम्ही अनेक मैदानावरती पाहिलेत, अनेक बंधू एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळालेत, आणि अशाच प्रकारचा खेळ क्रिकेटमध्ये मात्र जर पाहायला गेलं तर पंचांची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची असते. शाळा आपल्याला शाळा काय शिकवते, शाळेमध्ये आपण बरंच काय शिकलो, लहानाचं मोठं त्या शाळेमध्ये झालो, शाळा आपल्याला सारं काय शिकवते, लघुकोन काटकोन त्रिकोण चौकोन सगळं आपल्याला काय शिकवते तर शाळा शिकवते, पण आपलं कोण हे आपल्याला कोण शिकवतं तर हे मात्र फक्त परिस्थिती शिकवते. आता आपलं कोण ठरणार, कोण मात्र आपल्या संघाच्या बाजूने आगेकूच करणार, कोणते प्रेक्षक आपल्या संघाच्या बाजूने मात्र लढणार, ही लढत कशाची, ही लढत मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रतिष्ठेची लढत, ही मात्र कोणत्या बक्षीसाठी ठेवलेली लढत नाहीये, तर ही पुरंदर तालुक्यातील गावाचं नाव लौकिक करण्याची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सर्व खेळाडू आपल्या गावासाठी खेळत असतात, सर्व खेळाडू आपल्या नावासाठी खेळत असतात, आणि ते नाव आता मात्र लौकिक करावं लागेल. फलकावरती 59 धावा 5 षटकं संपत आहेत, 4-59 धावा अंतिम षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाणार, गोलंदाजी मार्गावर आपण पाहतो निमेश लोंढे पूर्णपणे जो आला गेलाय, निमेश लोंढेच्या हातामध्ये षटक क्रमांक 6 सोपवलंय, काय करामत करणार निमेश हे देखील पाहणं गरजेचं. 2-2, 1-1 असं गोलंदाजी समीकरण होतं, परंतु हा चेंडू हा दर्जा दाखवतोय, हा चेंडू आठ होताना पाहायला मिळेल, थांबवलं गेले रोखलं गेले फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये, उभं केलं जात आहे शुभमला मैदानाच्या आतमध्ये, शुभम निगडे आणि सूरज आपण पाहतोय दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत, दोन्ही मातब्बल पूर्णपणे संघ आपण पाहतो 59 आतापर्यंत बनवल्यात, अजूनही अंतिम षटकातील अंतिम काय चेंडू बाकी, त्या चेंडूंवरती काय घडणार, येणारा वेळ येणारा काळ मात्र सामन्याचं समीकरण दाखवून देईल. पुन्हा एकदा सज्जा, हा चेंडू समोरच्या दिशेने मोठा फटका खेळला, चेंडू हा वेळ क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल झाला आणि धक्का क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये बसला जातो शुभम बाद. संधी साधनी थेट पट्ट्याने घेतली झंझणी ती विकेट, ग्रामपंचायत दिव्याचे विद्यमान सरपंच म्हणजे अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. प्रतीक आपण पाहतोय झेल अतिशय दर्जेदार त्या ठिकाणी टिपला जातोय, 5वा धक्का देखील शुभमच्या रूपाने मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय, शुभम बाद होतोय तर शुभमची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रदीप पवार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलाय, पवार इज पावर म्हणून निश्चित रूपाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजा वाजा आहे, परंतु हा प्रदीप मात्र पॉवरफुल ठरणार का हे देखील पाहणं गरजेचं. हा चेंडू समोर दिशेने खेळून काढलाय, तोपर्यंत धाव घेण्यासाठी प्रयत्न झालाय, एक धाव आली जाईल धावफलक एका धावेने वाढेल, 60 धावा संघाच्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही फलंदाज जर पाहायला गेले तर अनसेट फलंदाज म्हणून निश्चित रूपाने मैदानाच्या आतमध्ये कार्य कूच मात्र निश्चित रूपाने बजावत आहेत, परंतु कोण कार्यशील ठरणार कोण मात्र कार्य बजावणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. हा चेंडू पुन्हा एकदा आकृती बॅट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती आला जाईल, एक सिंगल घेतली दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का, प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता 1+1 दोन धावा आताच्या येतील, धावफलक 2 वाढेल, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, चुका चुका आणि चुका मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतात, पडझड मात्र होतीये थोडस आता
स्वतःची काळजी घ्या ही देखील विनंती खेळाडूंना असणार आहे, कारण क्रिकेट खेळ असा आहे पडझड होतच असते, परंतु पडझडीतून उभं राहणं तितकंच गरजेचं असतं. गोलंदाज निमेश पुन्हा एकदा सज्ज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा समोर दिशेने खेळून काढला, त्या ठिकाणी अतुल चेंडूवरती आला जाईल, चेंडू मात्र अडवला जातोय, तोपर्यंत सिंगल घेतली आहे, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दुसरे धाव घेत असताना धावचीत फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. सूरज मैदानाच्या आतमध्ये बाद. सूरज निगडे देखील बाद होताना पाहायला मिळतो, तर नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये आला गेलाय. फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू पहा पुन्हा एकदा समोर दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आहे. लॉंगन क्षेत्ररक्षक अतिशय दर्जेदार होतोय, तोपर्यंत पहा सिंगल डबलचं समीकरण आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा फलंदाज धावबाद. काय थ्रो मात्र प्रतीकच्या माध्यमातून केला जातोय. या अगोदरच्या दोन PPL आठवा, सर्वाधिक पॉईंट्सने मात्र त्याची निवड संघामध्ये केली जात होती आणि तो खेळाडू प्रदीप आपण पाहतोय यानंतरच्या इनिंगमध्ये देखील खेळताना पाहायला मिळेल. धाव फलकावरती नजर टाकूया. दौंडज ड्रॅगन संघाच्या झाल्यात त्या 64 धावा, 6 षटकांमध्ये 64 बनवल्यात, तर 36 चेंडूंमध्ये 65 धावा निश्चित रूपाने कुठून काढायच्यात विजयासाठी. दुसऱ्या बाजूने साकुर्डे रिबल संघाला 65 झाले, 66 बनवायच्यात. आता मी विनंती करेल दौंड संघ मैदानाचा ताबा घ्या, क्षेत्ररक्षण साजवात. साकुर्डे रिवेल संघाची सलामी जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये जाणं नक्कीच गरजेचं असेल. यानंतरच्या सामन्याला टॉस देखील आपण करणार आहोत. चांबळी चॅम्प विरोधामध्ये सासवड ब्लास्टर्स या दोन संघांमध्ये यानंतरचा सामना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहणार आहोत. तरी दोन्ही संघाचे कॅप्टन चला, बोथ कॅप्टन या, आपण टॉस करतोय. चांबळी चॅम्प आणि सासवड ब्लास्टर्स निखिलजी टिळेकर ज्यांच्या माध्यमातून मात्र मॅन ऑफ द सिरीजसाठी एक LED TV निश्चित रूपाने जे असणार आहे. आणि दुसऱ्या बाजूने आमचे बाळाजी शितकल या दोन्ही मान्यवर मंडळीला मी विनंती करेल आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहा. बोथ कॅप्टन चला बाळा शितकर आणि दुसऱ्या बाजूने निखिलजी टिळेकर, दोन्ही मान्यवर मंडळीला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहा. आणि चांबळी चॅम्प संघाचा कॅप्टन आणि सासवड ब्लास्टर संघाचा कॅप्टन एका बाजूने सनी मिसाळ, तर दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेलं तर बाबू कंसे, दोन्ही संघाचे कॅप्टन हे आपण टॉस करतोय. सॉरी, चांबळी संघाचा बशीर शेख आणि दुसऱ्या बाजूने सासवड ब्लास्टर संघाचा सनी मिसाळ, बोथ कॅप्टन चला. सनी सर या आपण टॉस करतोय. मान्यवर मंडळींची उपस्थिती मात्र या ठिकाणी झालेली आहे. निखिल टिळेकर सर आणि आमचे बाळासाहेबजी शितकल सर दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मात्र आपण टॉस मात्र करणार आहोत. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये मी विनंती करेल दौंड संघ त्वरित क्षेत्ररक्षण साजवा. आणि साकुर्डे संघाची सलामीची जोडी अद्यापही मैदानाच्या आतमध्ये गेलेली नाही आहे. साकुर्डे संघाची सलामी जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असणार आहे. थँक्यू डीजे, डीजे थँक्यू. चांबळी संघाचा कॅप्टन आलाय, सासवड ब्लास्टर संघ कॅप्टन आहेत का?
चला आता वेळ वाचवा, वेळ वाचवणं देखील तितकंच गरजेचं असेल. पंच कमिटी सूचना करा सर वारंवार, वेळ निश्चित रूपाने वाचवणं गरजेचं असेल. गेलेला पैसा परत येतो परंतु गेलेली वेळ परत येत नाही, हे सर्व क्रिकेट मित्रांनी देखील लक्षात राहू द्या. आणि वेळेला आपल्या जीवनामध्ये फार महत्त्व देत चला ही देखील विनंती निश्चित रूपाने असणार आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, सामन्याला सुरुवात 65 झाल्यात, 66 बनवायच्या आहेत. सलामीचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. कुणाल कापरे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. तर स्ट्राईक एंड वरती प्रतीक नॉन स्ट्राईकला अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू पहा, आकृती बॅट खेळायचा होता, स्क्वेअर लेगला खेळून काढायचा होता, परंतु पहा फटका फसला आणि त्यानंतर चेंडू आठ होताना पाहायला मिळेल. बंबल केलं जात आहे, थांबवलं जात आहे. टेनिस क्रिकेटचा रोमॅन्स म्हणून निश्चित रूपाने प्रत्येककडे पाहिलं जातं, परंतु आज रोमॅन्स दाखवणार का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. धावलक शून्यावरती पाहायला मिळतंय. शांत वातावरण, शांत आणि संत खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. थंडीची मोहर देखील आपण पाहतोय. क्रिकेट रसिकांना मात्र झुळूक देऊन जाणारे असेल हा चेंडू. पहा पुन्हा एकदा अक्रोजी बॅट त्या ठिकाणी खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून मिड विकेटला चेंडूवरती आला जाईल, तोपर्यंत पहा घेतली जाते एक सिंगल डबल. दोन धावा आत्ताच्या आल्या जातील आणि दोन धाव संख्येने संघाचं खातं मैदानाच्या आतमध्ये उघडलं जात आहे. श्री गणेशा मात्र होतोय, संघाचं खातं उघडत आहे. शून्यातून मात्र विश्वाची निर्मिती करायची आहे. 566 धावांचा पाठलाग करायचा आहे. दोन तर आल्यात, आता शेवटचे 34 चेंडू शिल्लक, 64 धावींची गरज. गोलंदाज सज्ज आहे कुणाल कापरे. टेनिस क्रिकेट विश्वातील पुरंदर तालुक्यातील हे देखील फार मोठं नाव मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळते. हा चेंडू पहा त्या ठिकाणी खोदून काढला होता डीप एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षण सुरेख केलं गेलं होतं, परंतु पहा अपयश आलंय. चेंडू जातोय सीमारेषेला तोडत फोडत, सनसनाटी जालवा, खनखरीत चौकार. साकुर्डी संघासाठी निश्चित रूपाने धावा बनवाव्यात लागतील, कारण एक सामना पूर्णपणे पराभूत झाला आहे. हा सामन्यामध्ये विजय देखील निश्चित रूपाने जो नोंदवावा लागेल आणि तो विजय नोंदवणं देखील तितकंच गरजेचं असेल. पुन्हा एकदा सज्ज आहे हा चेंडू समोर दिशेने खोदून काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती आला जाईल. चेंडूचा पाठलाग मात्र क्षेत्ररक्षक करेल. शुभम आपण पाहतोय चेंडूवरती आलाय, तोपर्यंत चेंडू कलेक्ट होत आहे, फेक होतीये. तो दोन धावा आत्ताच्या आल्या जातील. दोन धावसंख्येने धावफलक वाढेल. 8 धावसंख्येवरती धावफलक जे जाऊन पोहोचले. अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादो का इम्तिहान बाकी है, अभी तो टोली है मुठ्ठीभर जमीन, अभी तोलना आसमान बाकी है. कोण आज आसमान छूणार आणि कोण मात्र जाणार सुपर 8च्या दिशेने हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. कुणाल कापरे तर स्ट्राईकवरती प्रतीक. कुणाल कुठला आहे हा चेंडू पहा पुन्हा एकदा आकृती बॅट काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. एक सिंगल निश्चित रूपाने घेतली जाईल. एका धावेने धावफलक देखील वाढले जात आहे. धावफलकावरती 9 धावा, षटक क्रमांक पहिला अजूनही जारी असेल. 9 धावसंख्येवरती धावफलक जे जाऊन पोहोचले. कुणाल कापरे आपण पाहतोय, नाझरे गावचा खेळाडू, नाझरे एक्सप्रेस म्हणून त्याच्याकडे निश्चित रूपाने पाहिलं जातं. पुरंदर तालुक्यातील नवनवीन खेळाडू मात्र उदयास येताना पाहायला मिळतात. याच मातीत खेळलेत, याच मातीत घडलेत, परंतु ह्या मातीचं नाव मात्र पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये गाजवणार का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. पुन्हा एकदा सज्जा हा चेंडू पुन्हा एकदा जमीन समांतर फटका घेऊन काढला. त्या ठिकाणी आपण पाहतोय सचिन कोलते क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. तोपर्यंत पहा धाव देखील घेतली जाईल. धावफलक एकने वाढेल आणि धावफलकावरती जर पाहायला गेलं तर 10 धावा संघाच्या पूर्ण होताना पाहायला मिळतील. षटक संपलं जाते पहिलं. पहिल्या षटका समाप्तीनंतर 10 धावा. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये कारकिर्द बजावताना पाहायला मिळते. 10 धावसंख्येमध्ये धावफलक जे जाऊन पोचले. कुणालचं पहिलं षटक दर्जेदार पाहायला मिळालं. कोणत्या प्रकारचा मोठा फटका घेऊन दिला नाही. अवघा एक चौकार, 10 धावा त्या धावफलकावरती. 66 करायच्या 10 आल्यात. आता अजूनही 56 धावा विजयासाठी. ज्या शेवटचे चेंडू शिल्लक असतील 30 आणि 56 धावींची गरज. प्रतीक आपण पाहतोय मावडी पिंपरीचा असणार हा खेळाडू पूर्णपणे पाहायला मिळतोय. पहिले संपतं षटक मात्र कुणालचं संपलं जाते. दुसरे षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय. विश्व कोमल गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळेल. 10 धावा धावफलकावरती निश्चित रूपाने पाहायला मिळत आहेत.
जेजुरीचा असणारा हा खेळाडू आपण पाहतोय विश्व कोमल पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये आहे. क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव त्याच्या खांद्यावरती देखील आहे आणि अनुभवाचा पुरेपूर वापर मात्र मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल आणि तो अनुभव 50 देखील लावावा लागणार आहे. परंतु कोण यशस्वी ठरणार, कोण मात्र यश संपादन करणार, कोण यश खिशामध्ये घेऊन जाणार आणि कोण मात्र या मैदानावरती मोहर उमटवणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विश्व कोमल तर स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय अनिकेत पूर्णपणे पाहायला मिळेल. हा चेंडू पाहिला, चेंडू पहा, गतीमध्ये परिवर्तन पूर्णपणे बांधून ठेवलं जातंय, घसरगुंडी मात्र केली जाते आणि त्यानंतर हा चेंडू आउट होताना पाहायला मिळेल. काय गोलंदाजी, काय आपलातून मारा, काय तिखट मारा, काय मात्र भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करतायत आणि ही गोलंदाजी निश्चित रूपाने गरजेचा असेल जर टार्गेट रोखायचं असेल तर. पुन्हा एकदा सज्जा हा चेंडू पहा, शपलून खेळण्याचा प्रयत्न होता, रडारवरती चेंडू येऊ शकत नाही, तोपर्यंत पहा धाव देखील घेण्याचा प्रयत्न होणार नाही. हा चेंडू निर्धाव होताना पाहायला मिळेल. लागोपाठचे दोन चेंडू आट आहेत. विश्व कोमल आपण पाहतोय काय दर्जेदार कामगिरी बजावतोय. मी सांगितलं होतं जेजुरीचा असणारा हा खेळाडू पूर्णपणे पाहायला मिळतो. अनेक निश्चित रूपाने विक्रम त्याच्या खांद्यावरती देखील आहेत, अनेक निश्चित रूपाने स्पर्धेमध्ये त्याने देखील छाप टाकलेली आहे. परंतु या पुरंदर प्रीमियर लीगमध्ये काय करामत करणार. पुन्हा एकदा सज्जा हा चेंडू समोरच्या दिशेने मोठा फटका खेळलाय आणि चेंडू देखील जातोय समालोचन कक्षाला दिली जाते सलामी. कणकणीत चौकार पुरंदर, हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनी चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला. अनिकेत लोंढे आपण पाहतोय संघाचा कर्ता धरता, संघाचा कणा, संघाचा कर्णधार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि साजेशी भूमिका देखील मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. कोशिश कर आल निकलेगा, कोशिश कर हल निकलेगा, आज नाही तो कल निकलेगा. अर्जुन के तीरसा मरुस्थल से भी जल निकलेगा, मेहनत कर पौधों को पानी डाल, बंजर जमीन से भी फल निकलेगा. हा चेंडू समोरच्या दिशेने पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जेल झालाय आणि धक्का क्रमांक पहिला. अनिकेत लोंढेची खेळ संपुष्टात. संधी साधनी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची पहिले दोन चेंडू राट होताना पाहायला मिळाले. तिसऱ्या चेंडूवरती चौकार अनिकेतच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर एक दर्जेदार झेल मात्र त्या ठिकाणी सुशांतने जो दर्जेदार झेल टिपताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर विकेट देखील अनिकेत लोंढेची मैदानाच्या आतमध्ये पटकवण्यामध्ये यश आले. पहिला धक्का जो संघाला बसला जातोय. आता शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 26 आणि विजयासाठी 52 धावींची गरज आहे. 26 चेंडू 52 धावा. अभिषेक मात्र आता मैदानाच्या आतमध्ये आला जाईल. हा चेंडू पहा पुन्हा एकदा समोरच्या दिशेने घेऊन काढलाय क्षेत्ररक्षक, मात्र चेंडूवरती आला जाईल. तोपर्यंत पहा एक सिंगल घेतली आहे, एका धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती जर पाहायला गेलं 15 धावा ज्या धावफलकावरती लागलेला आपण पाहतो. आता शेवटचे चेंडू 25 आणि विजयासाठी बनवायचे आहेत त्या 51 धावा. 25 चेंडू 51 धावा, 51 धावा 25 चेंडू. कोण विजय करणार, दौंडच की साकरुडे, साकरुडे की दौंडच, फलंदाज की गोलंदाज, गोलंदाज की करामत, कोण मात्र आज ह्या मैदानावरती रंग उधळणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. विश्व कोमल हा चेंडू पहा समोर दिशेने पूर्णपणे फटका घेऊन काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूर चेंडूवरती आला जाईल. तोपर्यंत पहा चेंडू अडवला जातो. शुभम आपण पाहतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अतिशय सुरेख करेल. तोपर्यंत फेक होतीये, दोन धावा येतील. दोन धावसंख्येने धावफलक 17 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. षटक देखील संपले जात आहेत. दोन षटकांचा खेळ जमतोय आणि 66 धावांचा पाठला करत असताना साकुडे रिबेल संघ दोन षटकात संपल्यानंतर 1:17 धावा धावफलकावरती आहेत. आता शेवटचे चेंडू शिल्लक 24 आणि विजयासाठी 49 धावा ज्या बनवायच्यात. 24 चेंडू 49 धावींची गरज. तोपर्यंत ऐकू एक सुमधुर संगीत डीजे. तुफानी बल्ला जोरदार हल्ला, कोण जिंकणार येते सरपंच चषकचा मजबूत किल्ला.
कठीण परिस्थिती मात्र आता निर्माण व्हायला लागली आहे, परंतु कठीणातून मात्र कठीण परिस्थितीला देखील सांगावं लागेल की मी किती कठीण आहे आणि तशा दर्जाची फलंदाजी प्रतीकला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. कठीण आहो कुभी बताओ हम कितने कठीण आहे आणि कोण कठीण ठरणार या सामन्यामध्ये हे देखील पाहणं गरजेचं. षटकं संपताय 2-17 धावा धाव फलकावरती, तर संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन कुणाल कापरे गोलंदाजी मार्गावर सज्ज होताना पाहायला मिळतोय. नाजरे गावचा असणारा खेळाडू आपण पाहतोय या मैदानावरती मोर उमटवतोय कुणाल कापरे. नाजरे एक्सप्रेस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज आहे. हा चेंडू पहा, अक्रॉस द बॅट खेळून काढलाय स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षण, त्या ठिकाणी पहा काय सुरेख केलं जातंय. तोपर्यंत सिंगल तर घेतलीय, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता दोन धावा पूर्ण केल्या जातील. दोन धावसंख्येने धावफलक 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. फटका अतिशय दर्जेदार होता, परंतु त्याच दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुशांतच्या माध्यमातून जे होताना पाहायला मिळतंय. सुशांत मात्र मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. चिंची भिंत ज्याप्रमाणे उभी आहे त्या भिंतीप्रमाणे मात्र रक्षण त्या ठिकाणी आपल्या सीमारेषेचं आपल्या संघाच्या धावा वाचवण्यासाठी जे निश्चित रूपाने केलं जातं. 19 धावा धाव फलकावरती आहेत. जगात भारी 19 फेब्रुवारी माझ्या राजाची जयंती मात्र मोठा थाटामाटा संपूर्ण देशभरामध्ये साजरी होत असते. हा देखील चेंडू पा, हा काय वेग मात्र गोलंदाजीला असावा, काय मात्र चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होतोय. फलंदाजाची पापणी लावते ना लावते तो चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होताना पाहायला मिळतो. हा चेंडू आहे, पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कुणाल कापरे मॅन फ्रॉम नाजरे. नाजरे गावचा एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं पुन्हा एकदा सज्ज आहे. तिसरा झटक प्रगतीपथावरती सुरू आहे. हा चेंडू समोरच्या दिशेने मोठा फटका खेळलाय आणि हा जातोय सरळ गॅप मध्ये, वन बाउन्स कणखणी चौकार फोर रन. फटकाचार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनी चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच. असे चेंडू जर निश्चित रूपाने फलंदाज प्रतीकला टाकले तर एकही चेंडू तो मैदानाच्या आतमध्ये ठेवणार नाही यात मात्र शंका नसेल. पिंपरी मावडी गावचा आज निश्चित रूपाने खेळाडू आपण पाहतोय प्रतीक मैदानाच्या आतमध्ये आहे. टॉस आपण करतोय सासवड ब्लास्टर विरोधामध्ये चांबळी चाम संघ. टॉस साठी या कॅप्टन उपस्थित राहतील, मान्यवर देखील उपस्थित आहेत. हा चेंडू आपण एकदा अकरा बॅट त्या ठिकाणी खोदून काढला, क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती आला जाईल. तोपर्यंत एक सिंगल घेतली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? हा प्रयत्न गेलाय आणि त्या ठिकाणी पहा प्रयत्नांना यश देखील आला जाईल. दोन धावसंख्येने धावफलक देखील वाढेल. धावफलकावरती जर पाहायला गेलं तर निश्चित रूपाने 25 धावाच्या धावफलकावरती लागलेलं आपण पाहतोय. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 25 धावा, षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आपण पाहतोय. आता शेवटचे 20 चेंडू आणि विजयासाठी 41 धावींची गरज आहे. 20 चेंडू 41 धावा, सामना होता कुठे, सामना आला कुठे आणि सामना जाणार कुठे, परंतु सामना रंगणार यात मात्र कोणत्या प्रकारची शंका नसेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्गावर कुणाल कापरे मॅन फ्रॉम नाझरे. गोलंदाज गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय कुणाल. तो स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय प्रतीक. हा चेंडू बाजा मिळेल समांतर फटका पूर्णपणे खेळून काढला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती आला जाईल. एक सिंगल घेतली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? परंतु नकार घडवलाय एका धावेने समाधान. धावफलक 1 ने वाढेल. धावफलकावरती 26 धावा आतापर्यंत झालेला आपण पाहतोय. शेवटचे 19 चेंडू 40 धावींची गरज विजयासाठी असणार आहे. टॉस आपण करतोय. गोलंदाज गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. हा चेंडू दर्जा दाखवणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये कुणालचा पूर्णपणे पाहायला मिळेल. ब्लॉक होल मारा चेंडू पहा, अतिशय पूर्णपणे पॉपिंग क्रीज मध्ये जाऊन पडला आणि नंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होताना पाहायला मिळाला. षटक संपताय 3-3 षटकांचा खेळ संपलाय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 धावा धावफलकावरती आहेत. आता शेवटचे चेंडू 18 विजयासाठी 40 धावींची गरज अजूनही असणार आहे. यंदाच्या सामन्यात टॉस देखील आपण करतोय. जर्मनी श्री शिवराजे इंटरप्राइजेसचे मालक यांच्याकडून मात्र 32 इंची LED TV या स्पर्धेच्या निमित्तानं मॅन ऑफ द सिरीजसाठी निश्चित रूपाने लाभली आहे. निखिलजी टिळेकर साहेब आणि दुसऱ्या बाजूने बाळासाहेबजी शितकल साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मात्र आपण टॉस मात्र करतोय. मी विजय साकोरे सरांना विनंती करेल आपण निश्चित रूपाने टॉस करून घ्यावा.
नंतरचा सामना देखील आपण पाहणार आहोत, भरदार निश्चित रूपाने होईल. सासवड ब्लास्टर्स विरुद्ध मध्ये चांबळी चांप या दोन संघांमध्ये सामना आहे. गोलंदाज सज्ज, हा चेंडू समोरच्या दिशेने मोठा फटका खेळलाय आणि हा देखील जातोय सरळ सीमारेषेला आग लावणारा बुलंदी खणखणीत चौकार फोर रन. विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनी चौकार. सरपंच हिरोला पडतोय भारी. टॉस आपण टॉस करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस होतोय. बंडेवरांच्या शुभास्ते आपण पाहतोय नाणेफेकेचा कौल. नाणे आकाशामध्ये टॉस जिंकला सासवड ब्लास्टर संघाने नाणेफेक जिंकला. निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. पुढे एकदा दुसऱ्यांदा नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. आता याआधीचे सामने 40 धावेपर्यंत रोखलं होतं, आता किती धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुमचा असणार आहे? सेम स्ट्रॅटेजी. पुढे एकदा कमी धावफलकावरती रोखण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे. शुभेच्छा असतील सामन्यासाठी. नक्कीच मी जायला तर चांबळी चाम संघाकडे नक्कीच जाणार आहे. तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे, फलंदाजी करायचे, किती धावा तुम्ही आता मैदानाच्या आतमध्ये या सामन्यामध्ये उभे करणार आहात? या सामन्यामध्ये कमीत कमी 75 धावांचं आम्ही त्यांना लक्ष देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्याचबरोबर लास्ट मॅचमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या तर त्या आता चुका परत करणार नाही. नक्कीच चुका सुधारण्यासाठी नक्कीच पुढे एकदा प्रयत्न तुमचा असणार आहे. कारण तर सासवड ब्लास्टर संघ देखील फार ताकदवान आहे, त्यामुळे एक मोठा धावफलक उभा करण्याचा प्रयत्न नक्की तुमचा असणार आहे. शुभेच्छा असतील तुम्हाला, एक कॉंग्रॅच्युलेशन पुढे एकदा. चला जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत गुंजाळ सरांकडे धन्यवाद. धन्यवाद सर. धावफलकावरती आपण नजर टाकूया. धावफलकावरती 31 धावा, 2 गड्याच्या मोबाईलमध्ये आपण पाहतोय. आता शेवटचे चेंडू 16 आणि विजयासाठी बनवायच्यात 35 धावा. कोई लक्ष्य मनुष्य के साथ से बड़ा नहीं होता, हारा वही जो लड़ा नहीं जाता. आता मात्र लड़ावं लागेल, लड़ा द्यावं लागेल, झुंज द्यावी लागेल. झुंज दिली होती आमच्या बाजीप्रभू देशपांडेंनी, झुंज दिली होती आमच्या संभाजी महाराजांनी, झुंज दिली होती आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, झुंज दिली होती आमच्या मुरारबाजींनी. परंतु आज कोण झुंज देणार हे देखील पाहणं गरजेचं. हा चेंडू मात्र जातोय सरळ सीमारेषेच्या अगदी अगदी जवळपास, पूर्णपणे क्षेत्ररक्षण सुरेख होत आहे. परंतु पहा चेंडू येत जातोय सीमारेषेच्या बाहेर, वेध घेतोय सीमारेषेच्या, येतोय कणकणी चौकार. हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनी चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला. एका बाजूने आपण पाहतोय अनिकेतनी 7 सोडली, दुसऱ्या बाजूने अभिषेकनी देखील 7 सोडली. आता अतुल मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु वन मॅन शो मैदानाच्या आतमध्ये टायगर अभि जिंदा आहे. प्रतीक मात्र वाघासारखा उभा आहे आणि आक्रमण चढवतोय. हा चेंडू पहा पुन्हा सन्मान खेळून काढला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आला जाईल. तोपर्यंत पहा एक सिंगल घेण्यासाठी प्रयत्न, दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता चित्त्याच्या चापळाईने 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. धावफलक 2 वाढलं जात आहे. धावफलकावरती 37 धावा ज्या आतापर्यंत झालेल्या पाहायला मिळतात. शेवटचे चेंडू 14 आणि विजयासाठी 29 धावींची गरज आहे. 14 चेंडू, 29 धावा, 29 धावा, 14 चेंडू. गुरुंच्या गावचे सुप्रसिद्ध गाडा मालक सन्मानित श्री विराज भाई निगडे आणि विशाल भाई निगडे देखील उपस्थित होता. त्यांचं देखील मनसे हार्दिक स्वागत मी सरपंच चषक पुरंदर प्रीमियर लीगच्या वतीने केले. शेवटचे चेंडू 14 विजयासाठी 29 बनवायच्यात. सरती झाल्यात 29 बनवायच्यात. सरती झाल्यात 66 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. सरतीच बनवल्या गेल्यात तर आता शेवटचे 14 चेंडू 29 धावींची गरज निश्चित रूपाने असणार आहे. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल, जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. आता प्रयत्न करावं लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावं लागेल. कारण हा खेळ मात्र फक्त क्रिकेट नाहीये, हा खेळ बक्षिसासाठी नाहीये, तर हा खेळ गावच्या नावासाठी पूर्णपणे खेळायचा आहे. गावचं नाव लौकिक करायचं आहे. गावचं अनेक क्रिकेट रसिक मात्र स्पर्धेचा आनंद देखील घेत आहेत, त्यांना मात्र मंत्रमुग्ध करून सोडायचं यात मात्र शंका नसेल. हा चेंडू बिग ब्लास्ट केला चेंडू, हवे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जेल निसटलाय आणि तदनंतर धावांसाठी धावा धाव मैदानाच्या आतमध्ये. संधी आली होती बाद करण्याची,
परंतु प्रतीकचा झेल त्या ठिकाणी निसटलाय, जो मात्र पूर्णपणे सेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एकटा मात्र वाघासारखा नडतोय, त्याचा झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. झेल छुटा क्या छुटा और गेंदबाज का दिल भी टूटा, मैच भी छूटा. छोड़ो कैच, छोड़ो मैच, ले लो कैच और जीतो मैच. परंतु आता कोण मैदानाच्या आतमध्ये शिजू ठरणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. एक एक झेल, एक एक संधी, संधीचं सोनं करावं लागेल. परंतु मित्रांनो, संधी ही येणाऱ्या लोकल ट्रेनसारखी असते, एक गेली म्हणून काय झालं पुन्हा पुन्हा येत असते. आता मात्र संधी येणार का आणि संधीचं सोनं होणार का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. 40 धावा धाव फलकावरती, शेवटचे 13 चेंडू आणि बनवायचे आहेत त्या 26 धावा. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय विश्व कोमल करामत करतोय. दोन षटक विश्व कोमलचे आपण पाहिले, दोन षटक कुणाल कापरेचे देखील आपण पाहिलेत. परंतु आता करामत मैदानाच्या आतमध्ये नजाकत दाखवावी लागेल. हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता अतुल जाधवचा, परंतु बॅटवरती चेंडू येऊ शकत नाही. तोपर्यंत हा चेंडू डॉट होताना पाहायला मिळेल. षटक संपतात, चार षटकांचा खेळ संपतोय आणि दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 65 धावांचा पाठला करत असताना साकुर्डे रिबेल संघाच्या 2:40 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. शेवटचे चेंडू 12 आणि विजयासाठी बनवायच्यात 26 धावा. यानंतर ऐकू एक सुमधुर संगीत, डीजे वाले बाबू. तुफानी बल्ला जोरदार हल्ला, कोण जिंकणार ते सरपंच चषकचा मजबूत किल्ला. शब्दाला जगणारी, लोकांसाठी जगणारी, सामाजिक कार्याचा ऊर्जा स्रोत असणारे ग्राम पंचायत दिवेचे कार्यक्षम कार्यकुशल विद्यमान सरपंच मान्य श्री अमित शेठ झेंडे यांच्या अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषक 2021 आलेल्या तमाम संघांचे, खेळाडूंचे, देणगीदार मान्यवरांचे आणि क्रिकेटच्या या खेळात जान आणणाऱ्या क्रीडा शौकीनांचे मनापासून हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. स्वागत से करेंगे सबका स्वागत. चे 12 चेंडू शिल्लक असतील विजयासाठी, 26 धावा अजूनही बनवायच्यात आणि त्या कशा प्रकारे रोखल्या जातील आणि कशा प्रकारे बनवल्या जातील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. शेवटचे 12 चेंडू आणि 26 धावाच्या विजयासाठी अजूनही बनवायच्यात. कोण करामत करणार गोलंदाजी मार्गावर, मात्र कोणाला आमंत्रित करायचं, कोणाला मात्र गोलंदाजी द्यायचं यासाठी चर्चा मात्र आपण पाहतोय. दौंडज ड्रॅगन संघाकडून निश्चित रूपाने जी सुरू होती आणि निष्कर्ष देखील निघलाय. शुभम निगडेला मात्र आमंत्रित केलंय, 5 रन केले, पुन्हा एकदा शुभम सज्ज आहे. हा चेंडू पासमध्ये त्याच्याने मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र हवेत पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातोय, तोपर्यंत पहा चेंडू देखील सीमारेषेच्या अगदी जवळपास अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल. अडवला जातोय चेंडू आणि त्यानंतर धावा देखील आल्या जातील. दोन धावा, दोन धाव संख्येने धावफलक देखील वाढलं जाईल आणि धावफलकावरती 42 धावा आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू पाहा फुलटाच पूर्णपणे आलाय पुढे सरचवून खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन दी विकेट खेळण्याचा प्रयत्न ज्या ठिकाणी झालाय तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला जातोय. एक सिंगल घेतलीय, एका धावीने समाधान देखील मानलं जाईल. धाव फलकावरती 43 धावा आहे. सामन्याचं समीकरण देखील बदलताना पाहायला मिळतंय. 10 चेंडू विजयासाठी, 23 धावा, शनुशनी रंग बदलणारा खेळ. कधी कधी वाटतं सामना गोलंदाजांच्या बाजूने झुकलाय का, कधी कधी वाटतं सामना फलंदाजांच्या बाजूने झुकलाय का, परंतु सामना अजून संपलेला नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार यात मात्र शंका नसेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज शुभम पुन्हा एकदा सज्ज होतोय. 43 धाव संख्येवरती धावफलक आपण निश्चित रूपाने जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. 10 चेंडू 23 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा शुभम निगडे, स्ट्रायकर एंडवरती अतुल जाधव पूर्णपणे आपण पाहतोय. हा चेंडू पहा, दिशा भरकटली, दिशाहीन गोलंदाजी, पंचांचा इशारा आला जाईल. लेगस्टिकचा खूप दूरवरती राहणारा चेंडू, वाईट बॉल, धावफलक एका धावीने वाढेल. धावफलकावरती 44 धावा, डबल चौका, षटक क्रमांक 5 प्रगती पथावरती असताना 26 धावा ज्या निश्चित रूपाने पाहायला मिळतात. शेवटचे 10 चेंडू आणि विजयासाठी 22 धावा अजूनही बनवायच्यात. 10 चेंडू 22 धावा, 22 धावा, 10 चेंडू. शुभम निगडे गोलंदाजी करतोय, अतुलचा जाधव मात्र स्ट्राईकला आहे.
हा चेंडू भाग खोलवे टप्प्यात होता, त्या ठिकाणी खोदून काढलाय जमिनीत समांतर फटका, अलंगदी कार्पेट खेळून काढलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला जाईल, सिंगल घेतली, दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न झाला आहे आणि पाहता पाहता दोन धावा निश्चित रूपाने चपळून पूर्ण केल्या जातील, दोन धाव संख्येने धावफलक देखील वाढेल आणि धावफलकावरती 46 धावा षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पाचवं प्रगती पथावरती आहे. शेवटचे आता 9 चेंडू आहेत आणि विजयासाठी अजूनही बनवायचे आहेत 20 धावा. 9 बॉलच पूर्णपणे जे बाकी असतील आणि 20 धावा गरज मात्र 20 धावींची जी विजयासाठी असणार आहे. परंतु कोण मात्र यशस्वी ठरणार, कोण मात्र विजयाच्या दिशेने पताका फडकवणार, कोण मात्र आज रंग उधळणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा गोलंदाज शुभम निगडे, तर स्ट्रायकरवरती अतुल जाधव पूर्णपणे पाहायला मिळेल. हा चेंडू समोरच्या दिशेने मोठा फटका केला, चेंडू मात्र हवेत पाहायला मिळतो, क्षेत्ररक्षक खूप दुर्बती राहतोय, शरीर एष्टीने चेंडू अडवण्याचा प्रयत्न झालाय, दर्जेदार क्षेत्ररक्षक मात्र क्षेत्ररक्षक कुणाल कापरेकडून होताना पाहायला मिळेल. तोपर्यंत 1+1 दोन धावा आताच्या आल्या जातील. एक दर्जेदार क्षेत्ररक्षण 100% एफर्ट्स आपल्या संघासाठी कुणाल कापरे देतोय आणि नाझरे गावातून का मला या स्पर्धेमध्ये आमंत्रित केलंय, का मला या स्पर्धेमध्ये नाव लौकिक करण्याचं मात्र संधी दिली आहे. कुल कॅप्टन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, चॉईस प्लेअर म्हणून या संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय, अतिशय दर्जेदार भूमिका जो पार पडतोय. 48 धावा शेवटचे चेंडू 8 जे बाकी असलेले पूर्णपणे पाहतोय आपण. चेंडू मात्र पहा समोर दिशेने घेऊन काढलाय, लॉंगऑफ क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख होत आहे, अगदी सीमारेषेच्या जवळपास चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत पहा दोन धावा आतापर्यंत अडवल्या जातात. मी नेहमी सांगत असतो क्रिकेट म्हणलं की निश्चित रूपाने फलंदाजी आणि गोलंदाजी फक्त बघितली जात नाही तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण देखील पाहणं गरजेचं असतं, कारण क्षेत्ररक्षकाच्या जोरावरती मात्र आज संघ विजयाच्या दिशेने जात असतो. एक सामूहिक कामगिरी म्हणून क्रिकेटकडे निश्चित रूपाने पाहिलं जातं. शेवटचे चेंडू 7 आणि विजयासाठी 16 धावींची गरज, संघाच्या 50 धावा पूर्ण आहेत, 66 करायच्यात, 50 झाल्यात, शेवटचे चेंडू आता 7 शिल्लक आणि विजयासाठी 16 धावा अजूनही बनवायच्यात. ह्या चेंडूवरती मोठा फटका आला तर सामना निश्चित रूपाने हवा काढून घेणारा निश्चित रूपाने मोठा फटका पाहायला मिळेल आणि चेंडूचा डॉट निघाला तर थोडंसं अवघड समीकरण देखील पाहायला मिळेल. परंतु कोण यशस्वी ठरणार, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, क्लीन बोर्ड, बत्ती गुल, दांडी गुल, फर्निचर उद्ध्वस्त आणि फलंदाज बाद. संधी साधनी थेट पठ्याने घेतली झंझणी ती विकेट. ग्रामपंचायत दिव्याचे विद्यमान सरपंच म्हणजे अमित शेटे झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. त्रिफळा बाद होतो ना, अतुल जाधव पाहायला मिळालाय, विकेट कशी पडली हे तुम्हाला निश्चित रूपाने सांगेल. अतुल मागच्या एक घर होतं, घराच्या मागच्या दरवाजापाशी अतुल निश्चित रूपाने होता, मागच्या दरवाजा उघडा होता परंतु चोर आले पुढच्या दरवाजाकडे जाताना पाहायला मिळालं आणि मागच्या दरवाजातून चोरी होताना पाहायला मिळाली आणि फलंदाज अतुल मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पाहायला मिळाला. धावफलकावरती 50 धावा, शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 16 धावा बनवायच्यात. 6 चेंडू 16 धावींची गरज, सामना कशाप्रकारे आता लढवला जाणार, कशाप्रकारे झुंज दिली जाणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. 6 चेंडू आणि बनवायचे आहेत 16 धावा. काहीसं सोपं काहीसं अवघड समीकरण आपण पाहतोय, जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाठवणं गरजेचं आहे. पाच षटक संपताय, साकुर्डे रिबेल संघ 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. 50 सर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवल्या गेल्यात. आता शेवटचे 6 चेंडू 16 धावींची गरज, सामना होता कुठे, सामना आला कुठे, सामना जाणार कुठे यात मात्र कोणत्या प्रकारची शंका नसेल. परंतु सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार आणि सामना रंगला जाणार, कारण पुरंदर प्रीमियर लीग या स्पर्धेचं खास उद्दिष्ट हेच आहे की निश्चित रूपाने या मैदानावरती सामने रंगले जातात. दिवे गावामध्ये आपण पाहतोय क्रिकेटची पंढरी निश्चित रूपाने रंगली जाते. काल देखील आपण एक सामना पाहिला, सुपर ओव्हरमध्ये देखील काल एक सामना जाऊन पोहोचला होता, सुपर ओव्हर देखील आपण काल निश्चित रूपाने झालेली पाहिली आहे. परंतु आज सुपर ओव्हर होणार की दुसऱ्या बाजूने सामन्यावरती विजय मिळवणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. काल सुपर ओव्हरमध्ये 3 चेंडूवरती 3 षटकार देखील आपण पाहिले होते, परंतु आज काय घडणार. शेवटचे 6 चेंडू 16 धावा, गोलंदाजी मार्गावर अक्षय पूर्णपणे आपण पाहतोय. त्या साईकवरती प्रतीक ज्याने मात्र 18 चेंडू खेळलाय, 36 धावा वैयक्तिक बनवल्यात, अतिशय दर्जेदार पारी त्याची देखील पाहायला मिळते. हा चेंडू पुढे सरसम खेळण्याचा प्रयत्न समोर दिशेने त्या ठिकाणी पुल केला, क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आला जाईल, बंबल होत आहेत. तोपर्यंत पहा 1+1 दोन धावा घेण्याचा प्रयत्न देखील झालाय, दोन धावा
येत आहेत. दोन धावसंख्येने धावफलक 52 धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचले. आता शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 14 धावींची गरज. 5 चेंडू 14 धावा, 14 धावा, 5 चेंडू. गोलंदाज करामत करणार, अक्षय करामत करणार का दुसऱ्या बाजूने प्रतीक करामत करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. दोन्ही संघ मातबल, मी अगोदरच सांगितलं होतं, दोन्ही संघांनी एकमेकांचे अनेक मैदानावरती कुरघोडी केली आहे, परंतु या मैदानावरती कोण कोणाची कुरघोडी पडणार हे देखील पाहणं गरजेचं. गाठ पडली टाका टाका आणि कोण मात्र आता कोणाची वाट लावणार हे देखील पाहणं गरजेचं. गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा अतिशय दर्जेदार पूर्णपणे पाहायला मिळेल. गुडलेट स्पॉटवरती चेंडू पडलाय आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होताना पाहायला मिळतोय. हा चेंडू डॉट बॉल, अपंतांचा इशारा आला जाईल. आता समीकरण बदलतंय. शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 14 धावा. 4 चेंडू 14 धावा, 14 धावा, 4 चेंडू. कोण विजय संपादन करणार? दौंडच की दुसऱ्या बाजूने साकुर्डे, साकुर्डे की दौंडच? आता मात्र क्रिकेट रसिकांच्या लक्ष मैदानाच्या आतमध्ये लागले जाते. शेवटचे 4 चेंडू आणि 14 धावींची गरज. हा चेंडू बापुढे सरसावून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चित रूपाने प्रत्येकने केलाय. तोपर्यंत एक सिंगल तर घेतले, दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न होणार का? प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केलाय. थोडेसे मात्र पडझड क्षेत्ररक्षकाकडून होताना पाहायला मिळेल, परंतु चेंडू अडवला जातोय. धावफलक 2 ने वाढेल. धावफलकावरती पाहूया 54 धावा. शेवटचे 3 चेंडू, विजयासाठी 12 धावींची गरज. आता मात्र मोठ्याले फटक्यांची गरज ह्या मैदानावरती असेल. ह्या मैदानावरती मोठ्याले फटके खेळावे लागतील, षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. अब नाही चलेगा एक्का दुक्का, लगाना पडेगा चौका और छक्का. करामत होणार का? नजाकत दाखवणार का? प्रतीक मैदानाच्या आतमध्ये 21 चेंडू खेळलाय, 40 धावा बनवल्यात. आता शेवटच्या 3 चेंडूंमध्ये विजयासाठी 12 धावींची गरज आहे. 3 चेंडू 12 आहेत. र खोसला मंदर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. र खोसला मंदर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. रुकत मठभेट मंजिल के मुसाफिर, मंजिल भी आएगी और मंजिल जीने का मजा भी आएगा. आज कोण मजा उचलणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. गोलंदाज सज्जा. हा चेंडू समोरच्या दिशेने मोठा प्रहार झाला, चेंडू मात्र हवेत पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय कुणाल कापरे चेंडूवरती आलाय, चेंडू फिट देखील होतोय. तोपर्यंत 1+1, 2 धावा आत्ताच्या येतील. 2 धावसंख्येने धावफलक देखील वाढेल. धावफलकावरती 56 धावा. आता शेवटचे चेंडू 2 आणि विजयासाठी बनवायच्या 10 धावा. एखादा षटकार आता मात्र सामन्याचं समीकरण बदलवेल. एखादा षटकार सामन्यातून हवा काढून घेईल, परंतु तो षटकार येणं देखील तितकंच गरजेचं असणार आहे. एखादा डॉट बॉल देखील सामन्याचं समीकरण बदलवू शकतो, परंतु समीकरण कोण बदलवणार? शेवटचे 2 चेंडू, विजयासाठी 10 धावींची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे, सामना जाणार कुठे, परंतु सामना रंगणार यात मात्र शंका नसेल. गोलंदाज सज्ज अक्षय आहे. हा चेंडू समोर दिशेने पूर्णपणे खेळून काढला. त्या ठिकाणी काय करणार क्षेत्ररक्षक? चेंडूवरती आला जाईल. चेंडू मात्र सीमारेषेच्या अगदी जवळपास अडवला जातोय. तोपर्यंत पहा एक सिंगल घेतली आहे. एका धावीने धावफलक पुढे जाते आणि धावफलकावरती 57 धावा. शेवटचा एक चेंडू, विजयासाठी 9 बनवायच्यात. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये सांगता येणार नाही काय होईल. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र क्रिकेटचा सामना संपत नाही, कारण क्रिकेटची भविष्यवाणी अद्याप तक कोणी केलेली नाही आहे. परंतु आता भविष्यवाणी होणार का? शेवटचा एक चेंडू, विजयासाठी 9 धावींची गरज. एखादा व्हाईट बॉल, एखादा नो बॉल, एखादा बीमर चेंडू, एखादा खराब चेंडू, सामन्याचं समीकरण अजूनही बदलवू शकतो. परंतु आता दबाव तंत्र पूर्णपणे अवलंबलं जात आहे. दबाव टाकला जातोय, दबाव पूर्णपणे फलंदाजावरती निश्चित रूपाने घोषित केला जातोय तुषारवरती. परंतु सामन्याचं समीकरण बदलणार का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. अक्षय गोलंदाजी करतोय. शेवटचा एक चेंडू आणि विजयासाठी 9 धावींची गरज. चला आता वेळ वाचवा अक्षय सर, वेळ वाचवणं गरजेचं आहे. गोलंदाज, गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. अक्षय, शेवटचा एक चेंडू, 9 धावा आहेत. हा चेंडू पहा, मोठा फटका समोरच्या दिशेने खेळलाय, परंतु आता भरपूर उशीर झालाय आणि सामना संपतोय. सामना विजय करतोय दौंडज ड्रॅगन संघ. 5 धावांनी मात्र सामना पराभूत करावा लागेल आणि साकुर्डे संघाला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. सामन्याचा
द मैच एकदा जोरदार टाळ्या प्रतीकसाठी देखील झाल्या पाहिजेत. एक दर्जेदार खेळी निश्चित रूपाने प्रतीकची होताना पाहायला मिळाली. प्रतीक या आपण चर्चा करतोय, जरी साकोटे रिबल संघ जरी पराभूत झाला असेल, परंतु जी खेळ तुम्ही केली आहे, जी फलंदाजी तुमची झाली आहे, अतिशय पुरंदर तालुक्यातील क्रिकेट रसिकांना तुम्ही मोहित करून सोडले. कसं वाटत होतं खेळताना? खेळताना चांगलं वाटत होतं, पण मी मॅच फिनिश नाही करू शकलो, त्याचंच वाईट वाटतंय फक्त. शेवटच्या सुरुवातीपासून जर तुम्हाला जर कोणाची तरी साथ मिळाली असती तर निश्चित रूपाने तुम्ही सामना विजय करू शकले असते, परंतु वन मॅन शून तुम्ही दाखवलाय आणि तदनंतर संघाच्या कामगिरीबद्दल काय सांगाल? संघ हा चांगला होता आमचा, पण साथ न भेटल्यामुळं नाही का स्कोर नाही आला. ठीक आहे, धन्यवाद. आणि तुम्हाला मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. जरी पराभव आला असेल तरी मॅन ऑफ द मॅच तुम्ही ठरतायत. आणि यानंतरचा सामना क्रमांक 4 आजच्या दिवसभरामधला आपण पाहणार आहोत. 5 षटकांची लढत, 2-1-1-1 असं गोलंदाजी समीकरण, 2 षटकं पॉवर प्लेची, 4 गोलंदाज निश्चित रूपाने वापरावे लागतील याची देखील खेळाडूंनी नोंद घ्या. आणि सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सासवड ब्लास्टर्स, तर त्यांच्या विरुद्धामध्ये जर पाहायला गेलं तर चांबळी चांप या दोन संघांमध्ये निश्चित रूपाने सामना क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल. आणि यानंतरच्या सामन्याचा लेखा जो काय ऐकण्यासाठी जाऊया आमचे समालोचक मित्र शिरूर तालुक्याचा बुलंद आवाज आणि आवाजाचा पहाड म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते विजय साकोडे सर यांच्याकडे. धन्यवाद. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, एरावत रत्न थोर त्याचा अंकुशाचा मार, जया अंगी मोठे पण तया यातना कठीण, तुका म्हणे बरवे जाण फावे लहाना हुण लहान, महापुरे झाडे जाती तेथे लवळा वाचती, रामकृष्णारी मंडळी रामकृष्णारी. पुढे एकदा करतो दुपार सत्र संपले 3:10 ही वेळ दाखवली आणि त्यामुळे आता सायंकाळ सत्राकडे देखील पदार्पण केलं. आपण सामना क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला आहे. चौथ्या क्रमांकाची लढत मैदानाच्या आतमध्ये आहे. चांबळी चाम्स आणि सासवड ब्लास्टर या दोन संघादरम्यान आपण पाहतो सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. सासवड ब्लास्टर संघनायकाने टॉस जिंकत प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित केले. चांबळी चाम्स संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित केले. चला, दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. क्षेत्ररक्षण देखील आता सजलं जाईल सासवड ब्लास्टर संघाचं आणि सामन्याला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये नक्कीच होणार आहे. दोन्ही संघांचे 12 खेळाडू चला आहेत का आहेत दोन्ही संघांचे 12 खेळाडू आणि आता होईल सामन्याला सुरुवात. सामना क्रमांक 4 ही चौथी लढत आजच्या दिवसातली आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 5 षटकांचा सामना आहे याची नोंद घ्या. 2 षटकांचा पॉवर प्ले राहील. इथून पुढचे जे सामने आहेत ते सगळे सामने 5 षटकांचे होणार आहेत याची देखील नोंद असावी. चला, सामना सुरू होईल. पंच देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत. अक्षय निर्मल सर आपण पाहतोय मेन पंतांच्या भूमिकेत आहेत आणि आमचे दुसरे पंच मैदानाच्या आतमध्ये आज कोण काम पाहते पाहणं गरजेचं असेल या सामन्यासाठी. खरं तर एका पंचांना आपण ब्रेक दिलाय, थोडं लंच ब्रेक त्यांना दिलाय. दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पोहोचले गेलेत. बशीर शेख आणि तेजस